त्यांची दारं उघडी आहेत, परंतु जो मेन मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचा, जो मेन मुद्दा आहे त्या विषयाकडे बोलायला त्यांची मानसिकता नाही. आणि मला वाटतंय जोपर्यंत त्या विषयावरती परिवहन मंत्री काय बोलत नाहीत, जोपर्यंत काही लेखी निवेदन देऊ शकत नाहीत, तोपर्यंत माझा सर्व एसटी कर्मचारी या बांधवातून जाणार नाही. समितीचा वगैरे काही संबंध आहे, विशेष अधिवेशन बोलवा म्हणा, आणि त्या विशेष अधिवेशनमध्ये तुम्ही यामध्ये तरतूद करायला सांगा. सर्व पक्षाचा पाठिंबा आहे, केवळ सत्ताधारी सरकारला आम्हाला विलीनीकरण करायचं नाही आणि कर्मचाऱ्यांचे बेहाल करायचं. तर वास्तवात ह्यांना 18,000-20,000 पगार सांगायचा, फक्त 10 ते 12,000 पगार पडतो आम्हाला, कधी कधी ड्युटी पण लागत नाही आणि त्या दिवशी आम्हाला घरी जावं लागतं, त्याचा पगार पण मिळत नाही. सरकार किती अंत बघणार आहे आमच्या कर्मचाऱ्यांचा? आज 38 बांधव आज आम्हाला सोडून गेलेले आहेत. सरकार वाट कशाची बघतंय नेमकं? त्यांना एक अधिवेशन बोलवायला अडचण काय? फक्त कमिटी समोर प्रश्न आहे, कमिटी समोर प्रश्न आहे. कमिटी म्हणजे काय? त्याच्यामध्ये कमिटीमध्ये सरकारचेच लोक आहेत ना.